आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी सोप्या पद्धतीने बिना हळदीची कढी बनवणार आहोत, तेही बेसन पिठाचा वापर न करता। चला तर व्हिडिओ सुरू करूया। नमस्कार, वंजारी सिस्टर्स अँड फॅमिली या चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। तुम्हाला आमच्या रेसिपीज आवडतात ना, मग लगेचच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे तुम्ही आमची एकही रेसिपी मिस करणार नाही। कढी बनवण्यासाठी आपण इथे 1 ते 1.5 ग्लास ताक घेतलं आहे। हे ताक आईने घरी बनवलं आहे, त्यामुळे तुम्ही बघू शकता हे किती घट्ट आणि दाटसर आहे। आता फोडणीचं साहित्य बघूया। तेल 1 पळी, मोहरी 1/2 चमचा, जिरे 1/2 चमचा, 3 ते 4 लसूण पाकळ्या अशा पद्धतीने बारीक ठेचून घेतल्या आहेत, आणि कढी म्हटल्यावर कढीपत्त्याचे पानंही येणारच। 4 ते 5 हिरव्या मिरच्या मिक्सरमधून बारीक करून घेतल्या आहेत, थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे, चवीप्रमाणे मीठ आणि साखर 1/2 चमचा। सुरुवातीला गॅसवर मीडियम फ्लेमवर आपण एक कढई तापायला ठेवूया। कढई गरम झाल्यानंतर आपण यामध्ये तेल ॲड करूया, आणि तेल छान गरम झाल्यानंतर आपण यामध्ये मोहरी, जिरे, लसूण आणि कढीपत्ता ॲड करूया। त्यासोबतच वाटलेली मिरची, हे सगळं आपण 1-2 मिनिट परतून घ्यायचं आहे मीडियम फ्लेमवर। आणि 2 मिनिटांनंतर आपण यामध्ये ताक ॲड करायचंय। आता हे फोडणी बरोबर थोडंसं मिक्स करून घेऊया। त्यानंतर यामध्ये चवीप्रमाणे मीठ ॲड करूया। त्यासोबतच थोडीशी साखर आणि बारीक चिरलेली कोथिंबीर। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करत राहायचंय, आणि ही कढी आपण 2 ते 3 मिनिट शिजू देणार आहोत लो टू मीडियम फ्लेमवर। लक्षात ठेवा, या कढीला उकळी येण्याच्या आधीच आपल्याला गॅस बंद करायचा आहे। जर चुकूनही याला उकळी आली तर आपली कढी फाटू शकते। आता आपण कढी थोडा वेळ स्थिर ठेवूयात गॅसवर। तुम्ही बघू शकता याच्या कडेने उकळी यायला जस्ट सुरुवात होणार आहे। आता आपण गॅस बंद करूया। तर ही आपली परफेक्ट अशी कढी तयार आहे। या कढीमध्ये तुम्ही भाकरी कुस्करून खाऊ शकता, तसेच कढी भात खाऊ शकता, किंवा नुसती प्यायलासुद्धा ही कढी खूप सुंदर लागते। तर ही साधी सोपी रेसिपी नक्की करून बघा। त्याचबरोबर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।